हा पुन्हा महाभारत. महाभारतातल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हो ना, पण महाभारताचा म्हणून पण एक इतिहास आहे. तुम्हाला कंटाळा आलाय करेल नाही ना, महाभारताचा म्हणून एक इतिहास आहे. महाभारताला काय म्हणतात, भारतम पंचमो वेद, भारत हा पाचवा वेद आहे. आपण मग अशी चार वेद पाहिले, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद, आणि हा जणू काही पाचवा वेद ज्ञानाचा संग्रह आहे. आणि याच्या बाबतीत असं म्हणतात, यदि हस्ती तदन्यत्र यन्ने हस्ती न तत्क्वचित. जे महाभारतात आहे ते जगात कुठे ना कुठेतरी आहेच, पण जे महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही. म्हणजे मानवी प्रवृत्ती असतील, प्रसंग असतील, व्यवहार असेल, माणसांच्या वृत्ती असतील, हे सगळं काही महाभारतात आलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांवरती महाभारत काही ना काहीतरी भाष्य करतं, रामायण काही ना काहीतरी भाष्य करतं, असं या आदी काव्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. आता ह्याचा इतिहास काय आहे ते बघूया. महाभारत कधी लिहिलं गेलं याच्याबद्दल असं आपल्याला अभ्यासक सांगतात की प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांचं युद्ध झालं. आपल्याला तो सगळी गोष्ट ती माहिती आहे. कौरवांचा पराजय झाला आणि पांडवांचा विजय झाला, कारण त्यांचं धर्माचं असं ते युद्ध होतं, धर्मयुद्ध होतं, त्यांची बाजू न्याय्य होती आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूनी होता, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला, धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला. आणि त्याच्यानंतर व्यासांनी असं ठरवलं की हा सगळा म्हणजे हे असं असं घडलं, हा सगळा इतिहास आता आपल्याला कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. त्याचं डॉक्युमेंटेशन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ते ग्रथित असं आपल्याला करायला हवं. आणि म्हणून त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं जय. काय होतं? जय. हा जय नावाचा इतिहास आहे असं महाभारताबद्दल म्हटलं जातं. त्यामध्ये कुठपर्यंतचा भाग आहे, तर कौरव पांडवांचा जन्म ते प्रत्यक्ष युद्धाची समाप्ती. येतोय ऐकू आवाज आता? हा, इथपर्यंतचा भाग हा जय नावामध्ये समाविष्ट आहे. आणि मग पुढे त्यांचा जो वंशज होता राजा जन्मेजय, त्याला आपल्या पूर्वजांची गोष्ट ऐकण्याची इच्छा झाली आणि म्हणून वैशंपायनांनी भारत नावाचा एक इतिहास लिहिला. म्हणजे आधी जय, त्या जयमध्ये थोडी भर पडत वैशंपायनांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव झालं भारत. हां, आणि मग पुढे महाभारत जे झालं ते सौती नावाच्या एका ऋषीने लिहिलेलं आहे. आपल्याला काय गोष्ट माहिती असते की गणपतीला व्यासांनी सांगितलं आणि ते सगळं महाभारत लिहिलं, तर ते सगळं काही एकट्या व्यासांनी लिहिलेलं नाही, ते असं संकलन होत तयार झालेलं आहे. आणि मग सौतीने शौनक आदी जे ऋषी होते वेगवेगळे, त्यांना ती भारत या ग्रंथातली कथा ऐकवली आणि ती सांगताना त्यांनी स्वतःच्या काही गोष्टी त्याच्यात भर घातली. आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला जेव्हा सांगत असतो रंगून, तेव्हा आपण काहीतरी आपली भर घालतो की नाही, कानगोष्टींसारखी हो की नाही, मग त्याच्यात त्या आख्यानांची उपाख्यानांची भर पडत गेली आणि त्या भारताचं झालं महाभारत. असं होतं ते, एवढं झालं मोठं, आणि म्हणून त्याचं नाव महाभारत असं पडलं. त्यामुळे जय भारत आणि महाभारत असा हा पूर्ण महाभारताचा प्रवास आहे. आणि सौतीने ज्या काळामध्ये महाभारताची निर्मिती केली ती का केली, तर जैन आणि बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव आपल्या देशावरती होता आणि त्यामुळे लोकांना हिंदू धर्माकडे परत वळवावं याच्यासाठी म्हणून त्यांनी ही भर घालत आपल्या संस्कृतीचं महत्त्व सांगत महाभारताची रचना केली असं मानलं जातं. याच्यामध्ये एक खूप गमतीशीर भाग मला तुमच्याशी बोलायला आवडेल की संस्कृत साहित्याच्या इतिहासातनं खूप धागेदोरे आपल्याला कसे सापडत जातात, तो अर्थात माझा वैयक्तिक अनुभव आहे. स्वर्गारोहण पर्व जे आहे महाभारतातलं, त्याच्या शेवटी असं आहे की महाभारताचा शेवट जिथे होतो की हे सगळे पांडव आणि द्रौपदी यांनी सगळ्यांनी स्वर्गारोहण केलं आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर एक काळपुत्र त्यांच्याबरोबर होता असा संदर्भ आहे त्याच्यामध्ये. हिमालयात म्हणजे साधारण बद्रीनाथच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर तिथे स्वर्गारोहण नावाचं एक शिखर आहे, तिथे अनेक ट्रेक्स जातात. आम्ही पुढपर्यंत गेलो नाही पण निम्मा भाग आम्ही गेलो होतो. त्या सगळ्या परिसरात हिंडत असताना असं लक्षात आलं की तिथे फक्त काळ्या रंगाचीच कुत्री सापडतात. आपल्याकडे कुत्र्यांचे पण खूप वेगवेगळे प्रकार आणि रंग आपल्याला आढळतात हो ना, जाता येतात पण त्या सगळ्या परिसरामध्ये फक्त काळी कुत्री आढळतात आणि स्वर्गारोहण असं त्या शिखराचं नाव आहे. महाभारतात काय संदर्भ आहे की स्वर्गारोहण करत असताना आधी
एक एक सगळे पांडव आणि द्रौपदी हां ती खाली पडली, मग बाकी कारण ती स्त्री असल्यामुळे तिचं शरीर नाजूक ती आधी पडली, मग बाकीचे पांडव आणि फक्त धर्मराज युधिष्ठिर शिल्लक राहिला आणि त्याच्याबरोबर ते काळकुत्र फक्त जिवंत होतं असा संदर्भ आहे. या सगळ्याचा मी तिथे त्या वातावरणात जेव्हा मला हा संदर्भ आठवला तेव्हा आपण जसं जसं हाय अल्टिट्यूडकडे जायला लागतो तसा ऑक्सिजन विरळ विरळ होत जातो, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर बरेचदा ट्रेकिंगला जाताना लोक बरोबर घेऊन जातात. तर हा तो संदर्भ असेल का रे असं माझ्या मनात आलं. बरं का, तुम्ही ह्याच्यावर विचार करा. नाव स्वर्गारोहण आहे ही एक गोष्ट जुळते, प्रदेशही असा आहे की तिथे माणूस मरतोय का असं नाही, पण प्राणवायूची कमतरता असल्यामुळे बेशुद्ध पडत पडत प्राणवायूच नाही म्हटल्यावरती मृत्यू हा आहेच. त्या काळामध्ये काही या सगळ्या सोयी नव्हत्या, त्यामुळे ते असे एक पडत गेले आणि ते काळकुत्र. मला माहिती नाही की हे माझा अंदाज किंवा तर्क हा बरोबर आहे की नाही, पण एक गिर्यारोहक म्हणून अनुभव घेत असताना एक संस्कृतचा अभ्यासक त्याच्यात जेव्हा डोकावतो आणि आपण दोन गोष्टींची सांगड घालायला लागतो तेव्हा असे विषय आपल्या डोक्याला खूप छान खाद्य देतात. मला सापडलं नाहीये, पण तुम्ही शोधा आणि मला नक्की सांगा की असे धागेदोरे आपल्याला सापडू शकतात का. जायचं पुढे. महाभारताबद्दल एक फक्त सांगते आणि मग पुढे जाते. महाभारत हा विषय अजूनही जितका जुना आहे तितकाच नवा आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सगळ्यांना माहिती आहे ना, भांडारकर रस्त्यावरती तिथे महाभारताची क्रिटिकल एडिशन तयार झाली. मग त्या सगळ्या ज्येष्ठ अभ्यासकांनी कुठून कुठून भारतातून परदेशातून महाभारताची जुनी जुनी हस्तलिखितं मिळवली आणि त्यातनं एक क्रिटिकल एडिशन तयार केली. संशोधनाचा तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे अशा क्रिटिकल एडिशन्स किंवा संशोधित आवृत्ती तयार करणं. ती तयार झाली यालाही अनेक वर्ष झाली, पण आता सध्यासुद्धा तिथे एक महाभारतावर प्रकल्प चालू आहे आणि दोन पाश्चात्य अभ्यासक त्यांच्या देशात बसून इथल्या संशोधकांना मार्गदर्शन करतात. ही आत्ताची चालू काळातली गोष्ट आहे, म्हणजे अजूनही संस्कृत साहित्य हे माणसाला संशोधनासाठी आजच्या काळातही कशी दिशा देतं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून महाभारताकडे पाहता येऊ शकतं. थोडं पुढे आलो की आपल्याला वेदांग असा एक भाग दिसतो, वेदांचा अंग. हां, आपण जे वेद पाहिले त्याचं अंग. इथे आपल्याला दोन रचना दिसतात. पलीकडच्या आकृतीत एका पक्षाची आकृती आहे, हां, आणि इथे आहेत ती दोन कासवं दिसतात. याला म्हणतात कुर्मचिती, त्याला म्हणतात शेनचिती. शेन म्हणजे ससाणा आणि कुर्म म्हणजे कासव. आणि ते काय आहे? यज्ञाची वेदी आहे ती. यज्ञ वेदीची ती रचना आहे आणि तिथे ती सगळं साहित्य ठेवलेलं दिसतंय का तुम्हाला पलीकडे शेनचितीच्या इथे? ती यज्ञासाठी वापरली जाणारी वेगवेगळी भांडी आहेत. कल्प हे जे वेदांग आहे त्याच्यामध्ये शुल्ब सूत्र असं एक नाव दिसतंय का तुम्हाला? शुल्ब म्हणजे मोजण्याची दोरी. ज्या काळामध्ये आता सारख्या फुटपट्टी किंवा सगळ्या मोजमापाची साधनं जेव्हा नव्हती तेव्हा त्या दोरीच्या सहाय्याने मोजमाप केलं जायचं आणि या अशा मोठ्या मोठ्या अवघड आकृती केल्या जायच्या. त्यामुळे आपण असं मानतो आपल्याकडे की भूमितीची ही पहिली सुरुवात आहे. तुमच्यापैकी किती जणांना भूमिती आवडते? बऱ्याच जणांना आवडते. मला ती कधीच आली नाही, प्रमेय वगैरे, पण मला हा भाग मात्र नक्की आवडला. प्रमेय थोडी अवघड असतात ना समजायला, पण इथेही अशी काहीतरी प्रमेय मांडली आहेत आणि ती खूप रंजक पद्धतीने मांडलेली आहेत आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने अशा अवघड रचना आपण करू शकतो. त्यामुळे त्याला म्हणतात शुल्ब सूत्र. गृह सूत्र, आपण वेगवेगळे संस्कार करतो, हां, मुंज करतो, लग्न करतो, एखादी व्यक्ती गेल्यावर तिचं दहन करतो, नंतर श्राद्ध करतो, किंवा एखादं बाळ जन्माला आलं की त्याचं बारसं करतो, म्हणजे नामकरणाचा संस्कार करतो. या सगळ्या संस्कारांचं वर्णन हे या गृह सूत्रांमध्ये आलेलं आहे. मग निरुक्त मग अशी मी तुम्हाला दर्शनात ऋषी अशी एक सांगितली होती व्युत्पत्ती आठवते, यास्काचार्यांचं निरुक्त. त्याच्यामध्येही एटिमॉलॉजी किंवा शब्दांची व्युत्पत्ती, शब्द कसे तयार झाले ते यास्काचार्यांनी निरुक्तामध्ये नोंदवलेलं आहे. एकूणातच वेदांचा अभ्यास करताना या सहा वेदांगांचा उपयोग होतो. या शिक्षामध्ये काय उच्चारण शास्त्र, मंत्र कसे म्हणायचे, मी तुम्हाला कल्प सांगितलं, श्रौत सूत्र, शुल्ब सूत्र, व्याकरण, भाषेचं जे व्याकरण आहे, वैदिक व्याकरण पुन्हा वेगळं आहे. आपण पाणिनीय व्याकरण शिकतो ना रे शाळेत, किंवा भांडारकरांचं व्याकरण शिकतो, तसं वैदिक व्याकरण हे आणखीन थोडंसं क्लिष्ट किंवा अवघड आहे. छंदस, वेगवेगळे छंद ज्याच्यामध्ये या सगळ्या रचना मानल्या जातात. आणि ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे फलज्योतिष नाही. आपण पत्रिका वगैरे जे तयार करतो ते ज्योतिषशास्त्र हे नाही. आकाशस्थ म्हणजे खगोलीय काही निरीक्षणं करून नोंदवलेलं हे
ज्योतिष शास्त्र याला वेदांग असं म्हटलं जातं. आणखीन खूप वेगवेगळे विषय संस्कृत साहित्यात येतात ज्याच्यावरती संशोधन करायला खूप मुबलक वाव आपल्याला दिसतो. पाणिनीने व्याकरणाची संस्कृत व्याकरणाची रचना केलेली आहे. स्मृती ग्रंथ मनुस्मृतीचं नाव आपल्याला ऐकून माहिती असतं. स्मृती म्हणजे कायदा, समाज व्यवस्थेचे नियम, माणसांनी कसं वागायचं, कुठले धर्माचार पाळायचे हे सगळं या स्मृतींनी सांगितलेलं आहे. आयुर्वेद आपल्याला आयुर्वेद माहिती असतो सगळ्यांना. चरक, सुश्रुत आणि वाग्भट या तीन आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदाची निर्मिती ही केलेली आहे. अमरकोश तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? अमरकोश स्पर्धेमध्ये कधी म्हटलाय का? अमरकोश अमरसिंहांनी याची रचना केलेली आहे. आणि समानार्थी शब्द असे एका पाठोपाठ एक असे येतात. माझं नाव आर्या आहे तर मी जेव्हा अमरकोश पाहिला होता तर आर्या, कात्यायनी, चैव, हैमवती, शांभवीस तथा असे ते सगळे समानार्थी शब्द त्याच्यामध्ये येतात. आणि त्याचं पाठांतर पण आपण करण्याचा उपयोग असतो की पटपट आपल्याला नवीन नवीन शब्द त्यानिमित्ताने सुचत जातात असा तो कोश वाङ्मयाचा एक प्रकार आहे. शंकराचार्य आपल्याला वर दिसत आहेत छायाचित्रात. त्यांनी ब्रह्मसूत्र नावाच्या ग्रंथाची रचना केली ज्याच्यामध्ये मी मगाशीही सांगितलं की ब्रह्म परब्रह्मानी हे सगळं व्यापलेलं आहे, सगळी सृष्टी आणि माझ्याही यात तोच आहे अशी सगळी मांडणी ह्याच्यात आहे. वेगवेगळी शास्त्र हा पुन्हा एक खूप छान भाग आहे बरं का. कृषी पराशर पराशर ऋषींनी संस्कृतमध्ये कृषी पराशर हा ग्रंथ लिहिलाय. आता आपण शेती हल्ली करत नाही दुर्दैवानी, शहरात आपण राहतो, गावातली लोकही शेती सोडून दिलेली आहे त्यांनी. पण ही शेती कशी करावी, हवामानाचा अंदाज कसा घ्यावा, बी बियाणं कसं निवडावं, कसं पेरावं, वाऱ्याची दिशा कशी ओळखावी, इथपासनं सगळं. आणि जेव्हा कुठलीही भौतिक साधनं उपलब्ध नाही आहेत, आता आपल्याकडे होकायंत्र आहे किंवा वाऱ्याची दिशा, गती, हवामानाचे अंदाज घ्यायची सगळी साधनं उपलब्ध आहेत, संगणकासारखं मोठं माध्यम आहे, वेगवेगळे उपग्रह आहेत जे आपल्याला या सगळ्यावरती काही ना काहीतरी सांगत राहतात. पण ज्यावेळी असं कुठलंच माध्यम उपलब्ध नव्हतं तेव्हा शेतीच्या बाबतीतले सगळे संदर्भ हे पराशर ऋषींनी या ग्रंथात नोंदवून ठेवलेले आहेत. अश्वचिकित्सा आता जसे वेटरनरी डॉक्टर आहेत तसे पूर्वीही होते प्राण्यांचे डॉक्टर्स. आणि मग अश्वाबद्दल सगळी माहिती, हत्तीबद्दल सगळी माहिती हस्ती आयुर्वेद या ग्रंथात आहे. तसं घोड्यांच्या जाती कुठल्या, त्यांना कुठले रोग होऊ शकतात, त्यांची काळजी कशी घ्यावी ही सगळी माहिती ह्याच्यात आहे. मानसार आणि मयमत वास्तुशास्त्राच्या संदर्भातले हे ग्रंथ आहेत. एखादी इमारत कशी बांधावी, पाण्याची व्यवस्था कशी करावी, तुमच्यापैकी कोणाकोणाला रस आहे रे आर्किटेक्चर या विषयामध्ये, आहे कोणाला आवड, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रात ज्यांना रस असेल त्यांनी ही पुस्तकं नक्की पाहावी की कसं काय म्हटलंय आणि ते आजच्या काळात आपण वापरू शकतो का. असं संस्कृत साहित्य खूप आपल्याकडे उपलब्ध आहे. पुराण पुराण साहित्य आपल्याकडे आहेत. दशावतार आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ना, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, ते अगदी बुद्धाला सुद्धा आपण दहावा अवतार म्हणजे नववा अवतार आणि कल्की हा होणारा अवतार. त्यामुळे विष्णूचं वर्णन करणारी ती वैष्णव पुराणं, शिवाचं वर्णन करणारी शैव पुराणं, असं बरंच साहित्य आपल्याकडे आहे. त्याबद्दल मी फार सांगत नाही, खाली फक्त एक पृथ्वीराजाची कथा दिली आहे ती पुराणवम भवती असं मी जे म्हटलंय की जे प्राचीन आहे तरीही जे नवीन आहे त्याच्याबद्दल फक्त सांगते आणि पुढे जाते. मत्स्य पुराणामध्ये ही पृथ्वीराजाची गोष्ट आहे. हा जो पृथ्वीराजा होता तो अतिशय प्रजापालक, कनवाळू, आपल्या प्रजेची खूप काळजी असणारा आणि प्रजेनी सुखानी राहावं असं त्याला खूप वाटे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, प्रजेला भरपूर जागा उपलब्ध व्हावी, शेतीसाठी जमीन मिळावी म्हणून त्यांनी जमिनीवरती आघात करायला सुरुवात केली, म्हणजे जमिनीचं सपाटीकरण करायला सुरुवात केली. तुमच्यापैकी किती जणांना हा प्रसंग माहिती आहे मला आता कल्पना नाही, पण शिवापूरच्या तिथे टोलनाक्याच्या जवळ असं काही अनधिकृत बांधकाम झालं आणि त्याच्यात एक छोटं बाळ वाहून गेलं होतं. तिथे पाण्याचा खूप मोठा लोंढा पावसात आला, कारण अशी अनधिकृत बांधकामं म्हणजे जमीन नको तिथे फोडलेली होती, त्यामुळे ती सगळी ठिसूळ होऊन तो सगळा भाग खचलेला होता. पृथ्वीची गोष्ट हीच आहे, काही फार वेगळी नाही आणि ती मत्स्य पुराणात म्हणजे साधारण दुसऱ्या तिसऱ्या शतकात इतक्या जुन्या काळात लिहिलेली आहे. त्यांनी ते सपाटीकरण जमिनीचं चालवलं आणि मग ती जी जमीन होती तिला पृथ्वी हे नाव त्या पृथ्वीराजामुळे मिळालं की ज्या जमिनीचं सपाटीकरण पृथ्वीनी केलं ती पृथ्वी अशी एक आख्यायिका आहे. आणि ती पृथ्वी घाबरली. आजही ती अशीच भयकंपित आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की काय होतंय, आपण वृक्षतोड करतोय, टेकड्या फोडतोय, हो की नाही, हेच त्या पृथ्वीनी पण केलं.
आणि मग ती घाबरून तिने गायीचं रूप घेतलं. गाय ही आपल्याकडे आपण पवित्र मानतो आणि गायीची हत्या करत नाही. मग ती म्हणाली, मला जर वाचायचं असेल ह्याच्यापासून तर मला आता गायीचं रूप घ्यायला हवं. आणि म्हणून तिने गायीचं रूप घेतलं तर तो जो पृथ्वी होता तो धनुष्यबाण घेऊन त्या गायीच्या पण मागे लागला. कुठून तरी त्याला पृथ्वी ओरबाळायचीच होती. निसर्गाची खूप मोठी हानी आपण फक्त आज करतोय असं नाही, दुर्दैवानी ती शतकानुशतक चालू आहे. पण आता आपल्या पुढच्या पिढीची जबाबदारी आहे ना हे सगळं सांभाळायची. आणि जी पृथ्वीची कथा आहे ती आजच्या काळात पण म्हणूनच खूप महत्वाची आहे. जमिनीची वारेमाप तोड आपण करतोय, सगळीकडनं टेकड्या फोडतोय, झाडं तोडतोय, हे सगळं थांबायला हवं. हे मत्स्य पुराणात दुसऱ्या शतकात सांगून ठेवलं, त्यामुळे गोष्ट जुनी असली तरी त्याचा संदर्भ आजही तितकाच महत्वाचा आहे. आणि अशा गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्या लोकांपुढे नेणं, त्यांच्यामध्ये जागृती घडवणं हे पण खूप महत्वाचं काम आहे. नाट्यशास्त्र नाटकाचा उगम मी तुम्हाला यमयमी संवादात आहे असं सांगितलं होतं, पण भरतमुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथाची रचना केलेली आहे. अंकांची रचना कशी असावी, नाटकाचा नायक कसा असावा, एकूण नाटकाची पूर्ण योजना कशी असावी, या सगळ्याबद्दल नाट्यशास्त्र भाष्य करतं. आणि अभिनय दर्पण नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नृत्याबद्दल काही माहिती आहे. संगीत रत्नाकर नावाचा जो आपल्याकडे ग्रंथ आहे त्याच्याबद्दल शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या पद्धती, रागांची निर्मिती, रागांच्या वेळा, या सगळ्याबद्दल आपल्याला माहितीही मिळत असते. खूप माझा आवडता विषय. खूप आधीपासून मला मेघदूताचं आकर्षण कायमच वाटत आलेलं आहे आणि त्याचे अनेक कंगोरे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. मेघदूत हे कालिदासाचं एक खूप प्रसिद्ध काव्य आहे. हे सगळ्यांना माहिती आहे का? ऐकून माहिती नसेल तर आता हे माहिती होईल. कालिदासाची एक इमेज अशीच नेटवरनं कोणीतरी तयार केलेली आहे, ती मी घेतली आहे. तो कालिदास बसून मेघदूत लिहितो आहे. पूर्व मेघ आणि उत्तर मेघ अशा दोन भागात मेघदूताची रचना आहे. मेघ म्हणजे ढग आणि दूत म्हणजे काय रे? संदेश वाहून नेणारा तो दूत. कालिदासाने काय केलंय, एका ढगालाच आपला दूत केलंय आणि आपला निरोप पाठवलाय त्या ढगाकरवी. खूप सुंदर कल्पना या सगळ्यामध्ये आहे. साहित्य म्हणून वेगवेगळ्या काय म्हणतात तसं कवींना, नाटककारांना, लेखकांना ते कायमच आव्हान वाटतंय. माधव जुलियन यांच्या चार ओळी मी लिहिल्यात तेवढ्या वाचते. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी, होई परियुत सुख विकलतो कांत एकांतवासी. त्यांनी श्वास श्रगु निरसवी कोण त्याच्या जीवासी, मंदाक्रांता दलित कविता कालिदासी विलासी. खूप सुंदर म्हटलंय. काय आहे आषाढ महिन्याचा, म्हणजे त्याची आता त्याचा इतिहास असा आहे किंवा त्याची गोष्ट अशी आहे मेघदूताची, की एक यक्ष असतो आणि तो कुबेराची नगरी आहे अलका नगरी, जी उत्तरेकडे आहे उत्तर भारतामध्ये अशी कल्पना आहे. आणि त्या कुबेराचा सेवक म्हणून हा यक्ष काम करत असतो. आणि त्या यक्षाला जबाबदारी काय दिलेली असते की कुबेराच्या पूजेसाठी रोज ताजी स्वच्छ सुंदर अशी फुलं त्याच्या पूजेच्या पूर्वी तिथे आणून द्यायची त्या कुबेराला. आता काय होतं, एक दिवस हा यक्ष त्याच्या कामामध्ये कुचराई करतो, मग तो नाही त्याचं त्याच्याकडनं काम होत नाही. मग तो कुबेर अर्थातच चिडतो आणि मग तो विचारतो यक्षाला की का बरं तुझ्याकडनं आज कामात दिरंगाई झाली. तर मग तो सांगतो की नाही मी माझ्या बायकोबरोबर काय गप्पा मारत होतो, जे काही उशीर झाला मला त्यामुळे मला नाही येतात, अशी त्याची गोष्ट आहे. म्हणजे तो यक्ष आणि त्याची पत्नी यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे खरं तर. आणि त्यामुळे मला सकाळी नाही जमलं, माझ्या सेवेमध्ये कसूर झाली. मग तो कुबेर म्हणतो ठीक आहे, मग तू तुझ्या बायकोबरोबर छान अशा गोष्टी करण्यात दंग होतास ना आणि त्यामुळे तुझ्या कामामध्ये कुचराई झालेली आहे आणि त्यामुळे मी तुला आता काय शिक्षा देतो, की ज्यामुळे तुझ्याकडनं कामात कुचराई झाली त्या तुझ्या बायकोचाच तुला आता मी विरह घडवून आणतो, त्यामुळे तू आणि तुझी बायको आता वर्षभर एकमेकांपासून लांब राहायचं. खूप शृंगारिक याला छटा आहे आणि ती आता फार मी इथे सांगत नाही, पण मुद्दा त्यामुळे असा आहे की आता तो यक्ष दुःखी होतो की आता आपल्याला आणि आपल्या बायकोला एकमेकांपासून लांब राहायला लागणार. आणि मग त्या अलकानगरीतनं तो हद्दपार होतो. त्याची बायको अलकानगरीत आहे एकटी, ती त्याची वाट बघते आहे. आणि हा इकडे आलेला आहे रामगिरी नावाच्या पर्वतावरती. नाशिकला रामगिरी नावाची ही टेकडी अजूनही आहे, इथे तो आहे. आणि विचार करा की तो इथे महाराष्ट्रात आहे आणि त्याला निरोप पाठवायचा आहे उत्तरेकडे अलकानगरीमध्ये. हां, त्याच्याकडे काही मी मगाशी म्हटलं तसं कुठलंही
तंत्रज्ञानाचं साधन त्याच्याकडे नाही. मग तो काय करतो, किती सुंदर कालिदासाची कल्पना आहे याच्यामध्ये. आषाढ महिन्यातली ही गोष्ट आहे. त्याला एक मोठा काळाकुट्ट ढग आकाशामध्ये दिसतो आणि तो कसा येतो ढग, तर जणू काही एक असा उन्मत्त हत्ती डोंगरांना धडका देतोय की काय असं वाटेल. असा एक मोठा ढग, त्याला काळाकुट्ट ढग दिसतो आणि मग तो त्या ढगाला सांगतो की अलकानगरीत अशी बायको आहे, तिला जाऊन सांग की तुझा पती रामगिरी आश्रमात सुखी आहे. निरोप किती आहे दोनच ओळींचा आहे ना, की माझी बायको अलकानगरीत आहे, तिला सांग माझा तुझा पती सुखी आहे, असं त्या ढगाला त्यांनी सांगितलं. पण त्या ढगाला माहिती आहे का रे त्याला कुठे जायचंय, याची बायको कुठे आहे, नाही माहिती. मग आपण कसं, आपल्याला कोणी पत्ता विचारला तर आपण कसं सांगतो, इकडनं जा डावीकडे वळा मग सिग्नल लागेल, असं आपण पुणेकरगिरी करत नाही ना. नीट पत्ता सांगतो ना आपण सगळेजण, सांगतो ना का पुणेकर, पुणेकरांसारखं करतो असं नाही करत आपण, दिशाभूल नाही करत. तशी त्या यक्षाने पण त्याची दिशाभूल नाही केली, त्याला त्यांनी व्यवस्थित मार्ग सांगितला, इकडनं असा पुढे जा तिथे एक डोंगर लागेल, तिथून पुढे जा तिथे एक नदी लागेल, तिथून पुढे जा तिथून पुढे जा आणि मग अलकेपर्यंत तू पोहोच. आणि मग तिथलं वर्णन आहे की माझं घर कसं आहे, तिथे तुला काय काय दिसेल, ओळखणार कसा ना तो ढग, ओळखणार कसा की याचं घर कुठलं आणि याची बायको कुठली. म्हणून त्यांनी सगळं वर्णन केलंय आणि तो निरोप तू माझ्या बायकोला दे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये पुढची गंमत अशी आहे की खरंच असं होऊ शकतं का रे की एखादा ढग असा एखाद्या माणसाचा निरोप घेऊ शकतो, तर नाही. ही कालिदासाची कवी म्हणून प्रतिभा किंवा कल्पना आहे. पण त्याच्यावर एक संशोधन, दोन प्रकारचं संशोधन त्याच्यावर झालं. एक डॉक्टर भावे यांनी केलेलं आहे, सारसबागेच्या समोर त्यांचं हॉस्पिटल आहे आणि त्या डॉक्टर भाव्यांनी हेलिकॉप्टरमधून जाऊन हे सगळं संशोधन केलं. आता कल्पना करा, तो यक्ष जो आहे तो जमिनीवर आहे, तो ढग येतो आकाशातनं जाणार आहे, म्हणजे वरून तुला कसं दिसेल, हां बर्ड्स आय व्ह्यू असं आपण म्हणतो, असं वर्णन कालिदासांनी केलं. आता जमिनीवर बसलेला माणूस असं वर्णन कसं करू शकेल, म्हणजे अभ्यासकात एक प्रवाद काय आहे की त्या काळात कदाचित विमान असेल आणि कालिदासांनी विमान प्रवास केला असेल का, कारण ते वर्णन इतकं तंतोतंत आजही सगळं जुळतं. म्हणून डॉक्टर भावेंनी प्रेरणा घेतली, त्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर होतं, ते घेऊन तो जो मार्ग आहे त्या यक्षाने त्या मेघाला सांगितलेला, असा जा असा जा असा जा, तो सगळा त्यांनी पूर्ण केलाय. आणि त्यांना असं लक्षात आलं की हा जो सगळा मार्ग आहे हा तंतोतंत जुळणारा आहे. केवढं मोठं संशोधन आहे याच्यामध्ये. आणि अजूनही म्हणजे मध्य प्रदेशातल्या विदिशा, एका विदिशा नावाच्या नगरीचा उल्लेख हे मेघदूतात, आजही विदिशा असं रेग्युलर स्टेशन दिसतं तुम्हाला, असं गाव आहे, तर ते मोठं शहर झालंय. म्हणजे जुनी नावं अजूनही प्रचलित आहेत, जुने संदर्भ अजूनही आपल्याला सापडतात. त्याच्या खालचं आणखीन एक खूप काय इंटरेस्टिंग असं म्हणता येईल असं युनिक फीचर्सचा एक प्रोजेक्ट माझ्या वाचनात आला होता. त्यांनी असं केलं, एकूण आता मान्सून आणि ह्या सगळ्या गोष्टी, मागच्या वर्षी तर दुष्काळात जाहीर झाला, यावर्षी पाऊस पडेल असं म्हणतायत, हा सगळा प्रवास काय आहे, हां तर हा मान्सूनचा प्रवास असतो, बरोबर आहे. समुद्रात कुठेतरी ते वारे तयार होतात आणि त्यांचा पुढचा प्रवास असतो. या युनिक फीचर्सच्या टीमनी काय केलं, त्यांनी रेफरन्सला काय घेतलं माहिती आहे, मेघदूत घेतलं. हवामानशास्त्राचं कुठलंही पुस्तक घेतलेलं नाही, मेघदूताचा अभ्यास केला. आणि त्या मेघाचा जो प्रवास आहे महाराष्ट्रापासून म्हणजे नाशिकपासनं उत्तर प्रदेशात उत्तरेपर्यंतचा, तो त्यांनी फॉलो केलाय आणि ते जीपनी गेले होते या सगळ्या मार्गावरून. तिथल्या तिथल्या वेधशाळांना त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांनी मेघदूताचं इंटरप्रिटेशन असं केलंय त्या टीमनी की हा सगळा मान्सूनचा प्रवास कालिदासांनी नोंदवलेला आहे. येत्या लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय, की तो जो त्याला आषाढातला ढग दिसलाय हा मान्सूनचा पहिला ढग आहे आणि त्याचा पूर्ण प्रवास त्यांनी नोंदवलेला आहे. कारण कालिदास त्याला मेघदूतात म्हणतो, तू इथे थोडीशी विश्रांती घे डोंगरावर, म्हणजे आपोआप तिथे पाऊस पडणार हे तर नक्कीच आहे ना, मग तिथनं तू पुढे जा. हा जो सगळा प्रवास आहे हा अतिशय रंजक प्रवास या मेघदूतात नोंदवलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे संशोधनाला खूप वाव आहे. मेघदूतावर काव्य लिहिली गेली, नृत्यनाट्य पण आहेत, आपण कंटाळलोय मला माहिती आहे, त्यामुळे छोटीशी क्लिप आपण बघूयात आता.
आपल्याला दिसत होता तो यक्ष होता. त्याच्या भोवती ते चार जण आपल्याला नृत्य करताना दिसत होते. एकूण सगळ्या वातावरणाची ती निर्मिती आणि तो यक्ष कसा दुःखी आहे आणि त्याच्या मागे एक स्त्री पात्र नृत्य करत होतं, ती त्याची अलकानगरीतली विरही पत्नी, अशी ती सगळी नाट्याची त्या रचना आहे. मी एक छोटी क्लिप फक्त दाखवली तुम्हाला, अशा वेगवेगळ्या अंगाने या सगळ्याचा अभ्यास कसा करता येऊ शकतो हे दाखवायचं होतं म्हणून. नाट्य अगदी थोडक्यात 5 मिनिटात आपण थांबणार आहोत, कारण नाटक हा विषय संस्कृत साहित्यात बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपण काव्य पाहिलं, नाटकाचा नायक कसा असावा, अंकांची रचना कशी असावी हे सगळं भरतमुनींनी नाट्यशास्त्रात लिहिलेलं आहे. कालिदासाचं नाव जसं प्रसिद्ध आहे नाटककार म्हणून, अभिज्ञान शाकुंतलम हे त्याचं नाटक खूप प्रसिद्ध आहे, तसंच शूद्रकाचं मृत शकटिक असं पण एक नाटक प्रसिद्ध आहे, तसंच भास या नावाचा एक नाटककार होऊन गेला. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, रामायणाच्या संदर्भात मी बोलताना सांगितलं होतं की वेगवेगळ्या लेखक कवी नाटककार यांना साहित्य निर्मितीसाठी रामायण महाभारत प्रेरणा देतं, तसं प्रतिमा नावाचं एक नाटक भासाने लिहिलेलं आहे. मूळ नाट्यशास्त्राच्या अंगाने त्याचा अभ्यास करणं ही आणखीनच छान आनंददायी गोष्ट असते. फक्त नाटककार स्वातंत्र्य कसं घेतो म्हणजे संस्कृत साहित्याचं वैशिष्ट्य म्हणून भासाबद्दल थोडंसं सांगणार आहे. रामायणातली गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कैकईने दशरथ राजांकडे वर मागितलं होतं आणि मग त्या वराची पूर्ती कधीतरी व्हावी म्हणून ती काय म्हणाली होती दशरथ राजांना, की रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्यपद, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता नाटककार म्हणून भासाचं मोठेपण असं आहे की त्यांनी या कथानकात एक खूप सुंदर बदल केला आहे आणि त्यांनी कैकईला खूप उदात्त केलेलं आहे. आपल्या दृष्टीने कैकई ही खूप वाईट आहे ना आणि मंथरा तिच्यासारखे कान भरत असते, पण भासाला तसं नाही वाटत. भासाला काय वाटतं की उलट कैकई ही एक खूप चांगली आई आहे. ती कशी आहे त्याचं समर्थन त्यांनी नाटकात असं केलं आहे की राम सीता लक्ष्मण हे वनवासाला जातात आणि नंतर अयोध्येत बातमी येते की रावणाने सीतेचं हरण केलं आणि त्यावेळी भरत अर्थातच चिडलेला आहे ना त्याच्या आईवरती कैकईवरती की त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या भावांवरती आणि असं असं झालंय आणि आता बघ सीतेचं हरण झालं, किती चुकीची आणि वाईट घटना आपल्या कुटुंबात घडलेली आहे केवळ तुझ्या एका चुकीच्या वरामुळे, हां असं तो तिला म्हणतो. तर कैकई काय म्हणते म्हणजे भासाचं मोठेपण कशा ते नाटककार म्हणून त्यांनी कैकईच्या तोंडी काय संवाद घातले ती भरताला आठवण करून देते की तुम्हाला सगळ्यांना श्रावणबाळाची गोष्ट माहिती आहे ना, की त्याचे आई वडील अंध असतात आणि तो त्यांना घेऊन जातो आणि मग पाणी भरायला तो जेव्हा जातो तेव्हा दशरथ राजा झाडावर शिकारीसाठी बसलेला असतो आणि त्याला वाटतं कोणीतरी पशु चालाय म्हणून तो बाण मारतो, तो त्या बिचाऱ्या श्रावण मारायला लागतो आणि त्याचा मृत्यू होतो. पण मग त्याचे आई वडील दशरथाला काय शाप देतात की आम्ही जसे पुत्रशोकाने आता मरू तसा तुही पुत्रवियोगाने तुझा मृत्यू होईल निधन पावशी. तर ही गोष्ट कैकईला माहिती असते आणि या सगळ्या साहित्यामध्ये शाप आणि वरदान या सगळ्या गोष्टींना खूप महत्व दिलेलं आहे. पूर्वी या लोकांनी दिलेले शाप खरे होत किंवा आशीर्वाद खरे होत अशी एक समजूत आपल्याकडे पूर्वापार आहे. मग ती कैकई काय म्हणते की तसंही आता श्रावणबाळाच्या आई वडिलांनी दशरथाला तो शाप दिलेला होता म्हणजे तो आज ना उद्या खरा होणारच, म्हणजे रामावर विशेष प्रेम ना दशरथांचं, तर त्यांचा त्याचा वियोग कधी ना कधीतरी होणारच होता, पण त्या शापाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मी तो वर मागितला. म्हणजे शाप तर खरा होणार मग त्याची तीव्रता कशी कमी करायची, तर ती स्वतःचं समर्थन असं करते या प्रतिमा नाटकातली कैकई. ती काय म्हणते की मला 14 दिवस वनवास रामासाठी असं म्हणायचं होतं पण भावनेच्या भरात मी दिवसांच्या ऐवजी वर्ष असं म्हणून घेतो. ही एक तर सोपी गोष्ट नाही आहे ना, आपल्याला ती पेशव्यांची धळचामाची गोष्ट माहिती आहे, हा तसंच हे इथे आहे, पण हे आपल्याला कुठेही असं विसंगत किंवा कथानकाशी छेद देणार असं वाटत नाही. इतक्या सुंदर भासाने ते सगळं वर्णन केलेलं आहे आणि आपल्यालाही मग त्या बिचाऱ्या कैकईविषयी सहानुभूती वाटायला लागते की किती बिचारी चांगली आई आहे ती, की रामाचा वियोग खूप काळ होऊ नये, 15 दिवस तर 15 दिवस पण तेवढ्यात तो शापही खरा होईल म्हणजे शापाची तीव्रताही कमी होईल आणि पुत्र वियोगही फार काळ सहन करायला लागणार नाही असा माझा चांगला हेतू होता, पण आता नियतीने माझ्या तोंडून दिवसांच्या ऐवजी वर्ष असं गेलं आणि त्यामुळे हे सगळं झालं, त्यामुळे मी खरी अपराधी नाही असं या नाटकातली कैकई आपल्याला सांगताना भेटते. आणखीन या प्रतिमा नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यामुळे नाटकाला नाव मिळालंय प्रतिमा, एका प्रतिमा गृहाचं वर्णन आहे. प्रतिमा म्हणजे मूर्ती किंवा पुतळे. भासानी सुंदर निर्मिती अशी केली आहे की आता जेव्हा भरत म्हणजे राम वनवासाला गेले तेव्हा भरत त्याच्या आजोरी होता, दशरथांचा मृत्यू झाला त्यावेळी,
आता भरत जेव्हा घरी येईल राजमहालात तेव्हाच त्याला कळणार ना की आपल्या वडिलांचं निधन झालेलं आहे. पण भासानी काय युक्ती केली आहे, भासानी प्रतिमागृह नावाची एक छान कल्पना त्याच्यात योजली आहे बरं का. म्हणजे त्या प्रतिमागृहात काय असतं, तर इक्ष्वाकू वंशातल्या वेगवेगळ्या म्हणजे जे दिवंगत राजे आहेत त्या सगळ्यांच्या मूर्ती त्या प्रतिमागृहात आहेत. आणि भरत जेव्हा येतो किंवा कोणीही जेव्हा राजघराण्यातलं बाहेर गावाहून परत राजमहालात येतं त्यापूर्वी ते त्या प्रतिमागृहात जाणार आणि आपल्या सगळ्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन मगच राजमहालात जाणार अशी ती योजना आहे. आता भरत जेव्हा परत येतो त्याला अजूनही माहिती नाही आहे की आपले वडील गेलेले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे राजमहालात गेल्याशिवाय त्याला हे कळणार नाही. मग त्याला कसं सुचवायचं की तुझे वडील गेले. मग काय होतं, तो जेव्हा अजोय घराहून येतो आणि प्रतिमागृहात जातो आपल्या सगळ्या पूर्वजांना नमस्कार करायला, तो सगळ्यांना पुतळ्यांना सगळ्या नमस्कार करत करत शेवटी एका पुतळ्यापाशी येऊन थांबतो. कारण अर्थातच तो पुतळा त्याच्या वडिलांचा असतो, राजा दशरथांचा असतो. आता ज्या अर्थी इथे प्रतिमा आहे त्या अर्थी ती व्यक्ती निश्चितच निधन पावलेली असली पाहिजे, त्याच्याशिवाय प्रतिमा येईल का तिथे, नाही. ह्यातनं भासानी सूचित केलेलं आहे की कसं निधन झालंय त्याच्या वडिलांचं, म्हणजे त्याला एकदम तो धक्का आहे खरं तर, पण तो धक्का पण सौम्य करण्याचं हे तंत्र या प्रतिमा या संकल्पनेतनं भासानी खूप सुंदर मांडलेलं आहे. मला आत्ता जे काही म्हणायचं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचेल असं नाही, पण तुमच्या संस्कृतच्या शिक्षकांची मदत घेऊन ही नाटकं मुळातनं पहा पहा म्हणजे अभ्यासून पहा, आणि म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्यातलं सौंदर्य किंवा त्या साहित्याचा आनंद हा कसा असतो. शेवटी सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी हितोपदेश आणि पंचतंत्र याच्यामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत. आणि महिलारुप्या नावाची नगरी आहे आणि अमरशक्ती नावाचा राजा आहे, त्याचे तीन मुलगे असतात आणि ते अतिशय काय कमी बुद्धीचे असतात, आळशी असतात. आणि मग आता यांना शिकवायचं कसं, जगाचा अनुभव कसा द्यायचा, म्हणून मग तो अमरशक्ती विष्णू शर्म्यांना पाचारण करतो आणि त्यांना म्हणतो यांना कुठून तरी शहाणं कर बाबात. आणि म्हणून त्या पाच तंत्रामध्ये या गोष्टी लिहिल्यात, त्याला पंचतंत्र असं म्हणतात. संस्कृत साहित्यातल्या कथा यातनं आपल्याला खूप छान समजतात. आणि प्राण्यांच्या तोंडी हे सगळे उपदेश त्यांनी घातलेले आहेत, आपल्याला दिसतात तिथे ते प्राणी, त्यांची मैत्री कशी आहे, त्यांच्यातलं वैर कसं आहे, अशा पद्धतीने जगाची ओळख ही विष्णू शर्म्यांनी या तीन राजकुमारांना करून दिली आणि त्यानिमित्ताने आपल्यापर्यंतही ती आली. हितोपदेशाचंही असंच आहे, 14व्या शतकामध्ये नारायण पंडितांनी ते रचलंय आणि त्याचा संदर्भ अर्थातच त्यांनी पंचतंत्राचा घेतलाय की पंचतंत्रातला आदर्श समोर ठेवून मी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. सगळ्यांना आता हुश होईल अशी ही शेवटची स्लाईड आहे माझी, व्याख्यानाचा शेवट इथे येतो. आपण ऋग्वेदापासून पाहिलं, एकदा फक्त पाहू आपण काय काय पाहिलं. वरती आपल्याला इथे दिसतंय तर ऋग्वेदातलं सरस्वती सूक्तातला तो मंत्र आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी नद्यांच्या बद्दल तुम्हाला सांगितलं की भौगोलिक संदर्भ आपल्याला कसे शोधायचे आहेत. इथे महाभारत दिसतंय, गीतेबद्दल थोडंसं सांगायचं राहिलं. भीष्म पर्वामध्ये 25 ते 42 असे जे अध्याय आहेत ते सगळे गीतेचे अध्याय आहेत. वरती आपल्याला गणपती दिसतोय आणि व्यास त्याला सांगतायत. या आख्यायिकेच्या मागे पण असं आहे की प्रत्यक्ष ज्ञानाची देवताच ते सगळं लिहिते आहे आणि कृष्णद्वैपायन व्यास त्याला सांगतायत. यातनं महाभारताची थोरवी ही आपल्यापर्यंत येते. खाली इथे आपल्याला वेरूळ कैलास लेणं दिसत आहे अगदी इथे डावीकडे. त्याच्यामध्ये शिल्पशास्त्र मयमत मानसार हे सगळं आपण पाहिलं, शिल्पशास्त्राचा उगम हा या सगळ्यामध्ये आपल्याला दिसतो. इथे दशावतार आहेत, पुराणं आपण पाहिली, पृथ्वीराजाची गोष्ट आपण समजून घेतली, वरतीही काही शिल्प आहेत. आणि इथे भगवान गौतम बुद्धांचं एक चित्र आहे, ते मुद्दाम अशासाठी घातलंय की संस्कृत साहित्याचा इतिहास हा फक्त हिंदू परंपरेसाठी मर्यादित नाही, तर जैन आणि बौद्ध संप्रदायाचेही अनेक ग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत आणि त्यामुळे संस्कृत साहित्यामध्ये त्या सगळ्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ज्ञानप्रबोधिनीमध्ये आता बसलेले आहोत आणि समोरच आमचा विभाग आहे संस्कृत संस्कृती संशोधिका. आपल्याकडे अनेक संस्कृतचे ग्रंथ आहेत, रामायणाचा एक सुंदर संग्रह आहे, 33 भाषा आणि 18 लिपींमधलं वेगवेगळं रामायण त्याच्यामध्ये आहे. आपल्याला वाल्मिकी रामायणाची गोष्ट माहिती आहे. मी जर तुम्हाला असं सांगितलं की एका रामायणात असं म्हटलंय की रावण हे सीतेचे वडील होते आणि राम आणि लक्ष्मण हे तिचे भाऊ होते, तर तुमची प्रतिक्रिया काय येईल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. असं कसं असू शकतं, आर्यातही काही सांगते, आर्यातही काही नाही सांगते. आनंद रामायण नावाचं जे रामायण आहे
त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे. किंवा पंप या नावाचं एक जैन रामायण आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की राम आणि हे सगळा जो वंश होता त्यांचा, ते सगळे जैन धर्माचे अनुयायी होते. म्हणजे एकूण काय की संस्कृत साहित्य इतकं विपुल आणि समृद्ध आहे की त्यातनं अन्य परंपरांनाही प्रेरणा मिळालेली आहे, आणि त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास हा खूप आवश्यक आहे. आपण एक खूप छोटा अगदी टप्पा या सगळ्यातला पाहिला, यात पुढेही सांगण्यासारखं खूप आहे. पण मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं तसं इतिहास, आपण दैनंदिन आयुष्यात अशा घटना एकमेकांशी बोलत असतो, सांगत असतो, पण या सगळ्या साहित्याचा धांडोळा घेऊन तुम्ही त्याच्यावर काहीतरी पुढे वाचावं, शोधावं. आणि या सगळ्याचे भाषांतर पण उपलब्ध आहेत. तुम्हाला संस्कृत भाषा येतच असेल तर फारच छान, पण आता हिंदी, इंग्रजी, मराठी ही भाषांतरं किमान उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ती पाहावीत, आणि या संस्कृत साहित्याचा इतिहास अभ्यासण्याची तुम्हाला प्रेरणा मिळावी, आणि तरच हे व्याख्यान सफल झालं असं मला वाटेल. वेळ कमी होता आणि विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, या सगळ्यावर आणखीनही बोलता येईल, पण शेवटी वक्ता म्हणून कुठेतरी थांबायला लागतं. आणि तुमचाही विचार आता करायला हवा, कारण आता 5 वाजलेले आहेत, सगळ्यांना घरी जायचंय. पण तुम्ही ऐकून घेतलं आणि छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद, आणि तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा.